आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी झी मराठीची मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये। आता गुरुनाथ मायाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे, मायाच्या आवडी निवडीची तो काळजीही घेत आहे। गुरुनाथ जेव्हा ऑफिस मध्ये बसलेला असतो तेव्हा मायाला तो तिच्या आवडीची कॉफी देतो, तेव्हा माया त्याला विचारते की तुला कसं माहित की मला ही कॉफी आवडते। तेव्हा गुरुनाथ मनातल्या मनात म्हणतो की मला तुमच्या सर्व आवडी निवडी माहिती आहेत। त्यानंतर गुरुनाथचा हेतू आता लवकरच समोर येईल, त्याला मायाला जवळ करून कंपनीवरती कब्जा करायचा आहे आणि राधिका आणि सौमित्रला धडा शिकवायचा आहे। या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलंच की राधिका आणि सौमित्र मायासोबत डिनरला जातात आणि तिथे माया आणि सौमित्र खूप दारू पितात। ही दोघं एकमेकांची चांगली मित्रमैत्रीण आहे, मात्र राधिकाला सौमित्रच्या असा दारू पिण्याचा थोडा त्रास होतो। घरी आल्यानंतर सौमित्र नशेमध्ये असताना अथर्वशी बोलत असतो, तेव्हा अथर्वला गुरुनाथची आठवण येते। तो राधिकाला म्हणतो की सौमित्र काका पप्पांसारखा का बोलू लागला आहे। तेव्हा राधिका त्याला ओरडते आणि म्हणते की सौमित्र तुझ्या वडिलांपेक्षा खूप चांगला व्यक्ती आहे। आता सौमित्रचं असं वागणं अथर्वला आवडलेलं नाही आणि तिकडे गुरुनाथ मायाच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे। माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा।